मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये अपूर्णांकाची ओळख पाहिलेली आहे। अपूर्णांकाची ओळख झालेली आहे आपल्याला। रेषेच्या वरच्या या संख्येला अंश मानतात, रेषेच्या खालच्या संख्येला छेद मानतात, हे आपण शिकलेलो आहोत। याचं वाचन करताना 3 अंश छेद 4 असंही करतात किंवा 3 छेद 4 असंही करतात, हे आपण शिकलेलो आहोत। आता आपण त्याच्या पुढची पायरी शिकणार आहोत। आज बघा, किती एका वस्तूचे किती समसमान भाग केले ते रेषेच्या खाली लिहितोय आपण, हे शिकलोय आपण। किती समसमान भाग केले? 4। त्यापैकी किती घेतले? 3। 4 भाग केले। सुरुवातीला लक्षात घ्या, एका वस्तूचे 4 भाग केले, त्यापैकी एक भाग घेतला, हा एक भाग घेतला, हा एक भाग घेतला। एक भाग 4 वस्तूपैकी एका वस्तूचे 4 भाग केले, त्यापैकी हा एक भाग घेतला, हा एक भाग घेतला, हा एक भाग घेतला। 4 भागापैकी एक भाग, 4 भागापैकी एक भाग, 4 भागापैकी एक भाग, असे 3 भाग एकत्र केले। एकत्र करणे म्हणजे बेरीज करणे। 1/4 + 1/4 + 1/4 एका वस्तूचे 4 समान भाग केले, त्यापैकी एक भाग घेतला, त्याच वस्तूचे 4 भागापैकी अजून एक भाग घेतला, त्याच 4 भागापैकी अजून एक भाग घेतला, म्हणजे तुम्ही 4 भागापैकी किती भाग घेतले? 3। व्हेरी गुड, 3। किती भाग घेतले? 3। याला आपण बेरजेच्या रूपात असंही मांडू शकतो। आलं लक्षात? आता हेच हाच अपूर्णांक आपण असाही मांडला तरी चालतंय। अजून बघा, आपण बेरीज केलेली आणि आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय माग पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे काय, मोठ्याने सांगा। व्हेरी गुड, पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे गुणाकार। मग आपण हेच गुणाकाराच्या रूपात सुद्धा मांडू शकतो। पुन्हा पुन्हा बेरीज कशाची केली आपण? सगळ्यांनी सांगा, कशाची केली आपण पुन्हा पुन्हा बेरीज? 1/4 या अपूर्णांकाची आपण पुन्हा पुन्हा बेरीज केली। म्हणून ज्याची बेरीज केली तो मांडायचा आहे। आणि किती वेळा बेरीज केली? 1, 2, 3 म्हणून गुणिले 3 असं मांडलं तरी चालतं। 1/4 ची पुन्हा पुन्हा बेरीज केली आहे। पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे गुणाकार। किती वेळा बेरीज केली? 3 वेळा, म्हणून गुणिले 3। कशाची बेरीज केली? 1/4 ची, म्हणून 1/4। आपण हा 3/4 अपूर्णांक बेरजेच्या रूपात असा मांडू शकतो आणि गुणाकाराच्या रूपात मांडायचं म्हणलं तर 1/4 × 3। अजून गमत पहा, आपण 1/4 अशी बेरीज किती वेळा केली? 3 वेळा। म्हणजेच जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो पट। म्हणून आपण ह्याला असं पण मानू शकतो, 1/4 ची 3 वेळा गुणाकार म्हणून 3 पट। लक्षात घ्या, येतं लक्षात? किती वेळा गुणाकार केलाय? 3 वेळा, म्हणून 3 पट। जर आपण इथं 5 वेळा गुणाकार केला असता तर किती मांडला असता आपण? 1/4 जे काय असतं त्याची तेवढ्या जितक्या वेळा गुणाकार तितकी पट। येतं लक्षात? आपण एकच अपूर्णांक बघा वेगवेगळ्या प्रकारे मांडलाय। 3/4 हा अपूर्णांक आहे। बेरजे रूपात मांडायचं म्हणलं तर 1/4 + 1/4 + 1/4 किती वेळा? 3 वेळा, कारण घेतलेले आहेत 3 भाग, म्हणून 3 वेळा बेरीज। 3 वेळा बेरीज केली म्हणजे पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे गुणाकार। या नियमाने 1/4 ची 3 वेळा बेरीज म्हणून गुणिले 3 गुणाकार केलाय, 3 ने गुणलाय म्हणजे 3 पट, म्हणून 1/4 ची 3 पट असं लिहिलं तरी चालतंय। एकच अपूर्णांक आपण बेरजेच्या रूपात, गुणाकाराच्या रूपात, पट रूपात वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो। आलं लक्षात? ह्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे नक्कीच आणखी समजणार। ओके okay.